मित्रांनो, आपणा सर्वांना हे तर माहितीच आहे की कोर्टात एखादे दस्तऐवज सिद्ध करून घ्यायचे असेल तर आपणास मूळ दस्तऐवजच कोर्टासमोर दाखल करावे लागते, कारण कोर्टात कोणत्याही दस्तऐवजाच्या झेरॉक्स प्रतीला मान्यता दिली जात नाही. परंतु अनेक वेळा असेही होते की आपले ओरिजिनल म्हणजेच मूळ दस्तऐवज हरवतात, गहाळ होतात किंवा मिळून येत नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये त्या दस्तऐवजाच्या संबंधाने एखादी बाब सिद्ध करण्यासाठी आपणास काय करावे लागेल किंवा कोणत्या प्रकारची कारवाई करावी लागेल, आज आपण या बाबतीतच सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपण या बाबतीत कायदेशीर तरतूद आणि प्रक्रिया देखील जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, सर्वात प्रथम तर एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की कागदोपत्री पुरावे दोन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे प्राथमिक पुरावा म्हणजेच प्रायमरी इव्हिडन्स आणि दुसरा म्हणजे दुय्यम पुरावा म्हणजेच सेकंडरी इव्हिडन्स. इंडियन इव्हिडन्स ॲक्टच्या कलम 64 ही तरतूद स्पष्टपणे नमूद आहे की दस्तऐवज कोणतेही असो ते दस्तऐवज फक्त आणि फक्त प्रायमरी इव्हिडन्सने सिद्ध केले पाहिजे. आणि प्रायमरी इव्हिडन्स म्हणजे ते ओरिजिनल म्हणजेच मूळ दस्तऐवज असते. म्हणजेच कायद्याचे सामान्य तत्व तर हेच आहे की एखादे दस्तऐवज सिद्ध करायचे असेल तर ते दस्तऐवज सिद्ध करण्यासाठी ते मूळ कागदपत्र दस्तऐवज गरजेचे असते. मग आता आपल्याकडे ओरिजिनल दस्तऐवज उपलब्धच नसेल तर काय करावे? या प्रश्नाचे उत्तर आपणास इंडियन इव्हिडन्स ॲक्टच्या कलम 65 मिळून जाते. कलम 65 अशा काही परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत की ज्या परिस्थितीच्या अनुषंगाने मूळ दस्तऐवज म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट नसतानाही ते दस्तऐवज सिद्ध केले जाऊ शकतात. मग आता या कोणकोणत्या परिस्थिती आहेत ते पाहणे गरजेचे आहे. पहिली परिस्थिती ही आहे की समजून चालूयात की एखाद्या कागदाची ओरिजिनल प्रत अशा व्यक्तीकडे आहे की ज्याच्या विरुद्धच ते कागद कोर्टासमोर आपणास सिद्ध करायचे आहे, आणि असे दस्तऐवज कोर्टात त्या कामकाजात दाखल करणे त्या व्यक्तीवर कायद्याने बंधनकारक आहे. परंतु तशी नोटीस देऊनही तो ते दस्तऐवज दाखल करत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मूळ दस्तऐवज कोर्टासमोर सादर होत नसल्याने त्याची झेरॉक्स प्रत दाखल करून तो दुय्यम पुरावा म्हणून वाचण्यात येईल. ही परिस्थिती उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात, समजण्यास थोडे सोपे होऊन जाईल. समजून चालूयात की रमेशच्या लाभामध्ये त्याच्या वडिलांनी त्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र करून दिलेले आहे. सुरेश की जो रमेशचा भाऊ आहे त्याने ते मृत्यूपत्र खोटे असून व्हॉइड म्हणजेच अवैध आहे असा जाहीर ठराव करून मिळण्यासाठी दिवाणी कोर्टामध्ये एक दावा दाखल केला. तर या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूपत्राची मूळ प्रत निश्चितच रमेशकडे असणार आहे, आणि त्या दाव्याचे कामी रमेश ती मूळ प्रत दाखल करत नसेल तर सुरेश त्याची झेरॉक्स प्रत कोर्टामध्ये दाखल करून ती झेरॉक्स प्रत दुय्यम पुरावा म्हणून वाचू शकतो. दुसरी परिस्थिती अशी असू शकते की जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध एखादे कागदपत्र सिद्ध करायचे असेल आणि ती व्यक्ती ते कागदपत्र स्वीकारतच असेल तर त्या कागदपत्राची मूळ प्रत कोर्टासमोर दाखल करणे गरजेचे नसते. भाषा थोडीशी किचकट आहे त्यामुळे ही परिस्थिती देखील आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात. समजून चालूयात की रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये एक साठेखताचा दस्त म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल झालेला होता, आणि त्या साठेखतावरून रमेश सुरेशला खरेदी दस्त करून देत नाही. त्यासाठी सुरेशने एक दिवाणी दावा दाखल केला. दावा दाखल करते वेळेस सुरेशने दाव्यासोबत पुरावा म्हणून साठेखताची मूळ प्रत न जोडता साठेखताची झेरॉक्स केलेली साक्षांकित प्रत जोडलेली असेल, आणि रमेशने दाव्यास म्हणणे देताना झालेला साठेखताचा करार म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल त्या म्हणण्यामध्ये आणि कैफियतीमध्ये मान्य केला, तर अशा परिस्थितीमध्ये सुरेशला ओरिजिनल साठेखताचा करार कोर्टात दाखल करून ते वेगळे सिद्ध करण्याची गरज राहत नाही, कारण रमेशने अगोदरच त्याची झेरॉक्स साक्षांकित प्रत मान्य केलेली असते. तिसरी परिस्थिती अशी येते की मूळ कागदपत्रे हरवली असतील किंवा फाटलेली असतील किंवा नष्ट झालेली असतील, आणि त्यामुळे ते कागदपत्र नष्ट झालेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टास ही स्थिती सांगत एक अर्ज दाखल करायचा असतो, आणि त्याद्वारे दुय्यम पुरावा म्हणजेच त्या कागदपत्राची झेरॉक्स प्रत दाखल करण्याबाबत परवानगी घेऊन तसा दुय्यम पुरावा दाखल करायचा असतो. इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही असा परवानगी मागण्यासाठीचा दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर करणे आवश्यक असते, आणि असा अर्ज कोर्ट त्याच वेळेस मंजूर करतात ज्यावेळेस कोर्टासमोर त्याबाबत तुम्ही काही पुरावे दाखल करता. बघा, पुरावा म्हणजे फक्त कागदपत्रे असतील असे नाही, काही अचल गोष्टी देखील पुरावा असू शकतात. अचल गोष्टी म्हणजे अशा गोष्टी की ज्या गोष्टी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नसतील. ही परिस्थिती देखील एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात. समजून चालूयात की रमेशने सुरेशच्या शेतीमध्ये अतिक्रमण करून रमेश स्वतः त्या शेतीचा मालक आहे अशा आशयाचा एक लोखंडी बोर्ड
लावलेला आहे. हे बेकायदेशीर अतिक्रमण काढून मिळण्यासाठी रमेशने सुरेश विरुद्ध एक दिवाणी दावा दाखल केला. त्या दाव्यामध्ये या बोर्डचा उल्लेख करत रमेशने अतिक्रमण केलेले असल्याचे कोर्टात सांगितले. मग या परिस्थितीमध्ये सुरेश ते बोर्ड त्या दाव्यामध्ये दाखल करू शकत नसल्याने त्याचे फोटो काढून घेऊन ते देखील या दाव्यामध्ये पुरावा म्हणून दाखल करू शकतात. शेवटची परिस्थिती म्हणजे सरकारी कागदपत्रांबद्दलची परिस्थिती आहे. म्हणजेच आपल्या दाव्यामध्ये आपण जे सातबारा किंवा फेरफार दाखल करत असतो ते मूळ कागदपत्रे नसतात, त्या तहसीलदार साहेबांच्या सही शिक्क्याच्या ट्रू कॉपी म्हणजे सत्यप्रती असतात. कारण ओरिजिनल सातबारा फेरफार हे त्यांच्याकडे पुस्तकामध्ये जतन करून ठेवलेले असतात आणि त्या पुस्तकावरून जे झेरॉक्स आणि सत्यप्रत आपणास दिली जाते ते निश्चितच मूळ कागदपत्र नसल्याने कायद्याने त्यास दुय्यम पुरावा मानले जाते आणि पब्लिक डॉक्युमेंट हे या पद्धतीने पुरावा म्हणून वाचले जाते. तर मित्रांनो, या काही परिस्थिती होत्या की ज्या भारतीय साक्ष पुरावा अधिनियमाच्या कलम 65 नमूद केलेल्या आहेत की ज्यामुळे आपण आपणाकडे मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट नसताना आपण त्याचे फोटो किंवा झेरॉक्स किंवा सत्यप्रत म्हणजेच ट्रू कॉपी कोर्टासमोर दुय्यम पुरावा म्हणून दाखल करू शकतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुय्यम पुरावा म्हणजे काय असते आणि तो कोणत्या परिस्थितीमध्ये आपणास दाखल करता येतो याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.